हॅलो यूट्यूब फॅमिली, भक्तीज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. तर आजची आपली रेसिपी आहे अंडा तवा मसाला. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी सर्वप्रथम इथे हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूणाची पेस्ट करून घेणार आहे. मी इथे 6 अंडे बॉईल करून घेतले आहेत आणि मधून कट करून घेतले आहेत. मी इथे एका खोलगट तव्यामध्ये 2 चमच तेल गरम करत ठेवलं आहे. त्यामध्ये मी मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. मसाला आणि हळद मी अर्धा अर्धा चमच घेतले. आता इथे तेल गरम झालेले आहे, ह्यामध्ये मी एक एक करून एग्स टाकून घेत आहे आणि व्यवस्थित दोन्ही साईडनी परतून घेत आहे. आता इथे सगळे एग्स व्यवस्थित फ्राय झालेले आहेत, ह्यांना आपण काढून घेऊया. अंडे फ्राय करून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये मी एक मोठा उभा चिरलेला कांदा टाकत आहे आणि व्यवस्थित परतून घेत आहे. आता इथे कांदा व्यवस्थित मऊ झालेला आहे, त्यामध्ये मी 1 चमचा मसाला आणि अर्धा चमचा हळद ॲड करून घेत आहे. त्याचसोबत त्याच्यामध्ये मिक्स गरम मसाला ॲड करून घेत आहे आणि चवीनुसार मीठ पण ॲड करून घेत आहे आणि हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आता मी यामध्ये आपण जे अद्रक लसूणचे वाटण करून घेतले होते ते ॲड करत आहे आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आता इथे ग्रेव्हीला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे, त्यामध्ये आपण फ्राय केलेले अंडे ठेवून घेऊया. आता मी इथे फ्राय केलेले एग्स मसाल्यामध्ये परतून घेतले आहेत. आता मी गॅस बंद करून घेतला आहे. आपला अंडा तवा मसाला रेडी आहे. चला याला सर्व करूया. ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशाच कोणत्या तरी नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.